महाराष्ट्र में सफाई कामगारों का विरासत अधिकार। औरंगाबाद में बॉम्बे बेंच के उच्च न्यायालय में एक 99 रिट याचिका के तहत विरासत अधिकार के निलंबन को हटाकर महाराष्ट्र राज्य में मेहतर वाल्मीकि और अनुसूचित जाति के सफाई कर्मियों के न्याय के अधिकार के लिए अखिल भारतीय सफाई कर्मचारी कांग्रेस ने 1 मई यानी मजदूर दिवस के अवसर पर धरना प्रदर्शन और जनाक्रोश आंदोलन किया। राज्य भरातल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क तत्वावर नियुक्ती देण्यासाठी राज्य सरकारने 1972 मध्ये लाडबागे समितीचं गठन केलं होतं आणि त्या समितीच्या शिफारसी 1975 मध्ये लागू करण्यात आले होते। 1975 पासून 2023 पर्यंत ह्या सर्व शिफारसी लागू करण्यात आल्या होत्या, मात्र आता औरंगाबाद खंडपीठाने माननीय उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली की आता अशा प्रकारच्या शिफारसींची आणि वारसा हक्क तत्वावरती नौकरी देण्याची आवश्यकता नाही म्हणून स्थगिती दिलेली आहे। त्यामध्ये राज्य सरकारने जे उत्तर त्या ठिकाणी देणं अपेक्षित होतं ते उत्तर न दिल्यामुळे संपूर्ण राज्यभरातल्या ह्या नियुक्त्या प्रलंबित झालेल्या आहेत। आता स्टे कधीपर्यंत राहणार, कधी हटणार या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्यामुळे हा लालपाजे समितीच्या शिफारसी निरंतर चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोक संघटित होऊन त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाली। सफाई कर्मचारी जे आहेत त्यांना जरी नोकरी असली तरी त्यांची परिस्थिती जेवढी पाहिजे तेवढी सुधारली नाहीये, तरी पण सरकार जे आहे अशा प्रकारचा निर्णय आला, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही की जे सरकारमध्ये सफाईचं जे काम करून राहिलेलं आहे ते सफाईचं काम करत असताना त्याच्या तब्येतीवरती त्याच्या शरीरयष्टीवरती परिणाम होतो आणि त्याचं जे नैसर्गिक आयुष्यमान कमी होतं, हे नैसर्गिक आयुष्यमान कमी करण्या होत असल्यामुळे त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी त्याच्या पुढच्या पिढीला ते नोकरी देण्याचा शिफारस लाडबागे समितीने दिलं होतं आणि इतक्या वर्षापासून त्या शिफारसीचा अंमलबजावणी या राज्यामध्ये होऊन राहिली होती। मात्र सरकारने वारंवार या 7-8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये वारंवार त्यामध्ये बदल करून इतकं कन्फ्युजन निर्माण केलं की जेणेकरून उच्च न्यायालयामध्ये कुणालातरी पाठवून त्यामध्ये स्थगिती घेऊन आलेली आणि म्हणून समाजावर अन्याय होऊन राहिलेला आहे। नेमकी या विषयावर सरकारने काय भूमिका मांडायला पाहिजे? सरकारने या लाडबागे समितीच्या ज्या शिफारसी आहे त्या शिफारसी माननीय उच्च न्यायालयापर्यंत ठेवायला पाहिजे होत्या आणि ठेवल्यानंतर ज्या सरकारने मान्य केलेलं आहे मान्य केलेल्या शिफारसी उच्च न्यायालय बंद करू शकत नाही आणि 40-45 वर्षापासून त्या शिफारसी चालू असताना एकावर कुठला तरी एक छोटासा चुकीचा जीआर काढल्यामुळे त्याच्यावर स्थगिती आली। सरकारने तो जीआर विड्रॉ करून घ्यायला पाहिजे होता, मात्र तो जीआर विड्रॉ न करता तो जीआर कायम ठेवला आणि त्याच्यावरती स्थगिती आली। आजच्या आंदोलनाच्या मागची भूमिका काय आहे? लोकांना संघटित करणे, लोकांना ह्या जो षड्यंत्र सुरू आहे न्यायालयाच्या माध्यमातून सरकारचा तो आमच्या हक्काच्या नोकऱ्या संपवण्याच्या दृष्टिकोनातून सुरू आहे, त्या दृष्टिकोनातून समाजामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि आमच्या हक्काच्या नोकऱ्या संपुष्टात आणण्याचं षड्यंत्र राज्य सरकारद्वारा जे सुरू आहे तर त्याला लोकांपर्यंत नेणे हा या आंदोलनाच्या मागचा उद्देश। मेरा नाम विक्की प्रकाश बडेल है, अखिल भारतीय सपा मजदूर कांग्रेस संगठन में महाराष्ट्र सचिव पद पर काम कर रहा हूँ। हमारा समाज है मेहतर वाल्मीकि समाज, ये पूरा आज 1 मई मजदूर दिवस के अवसर पर यहाँ पर मैं आज संविधान चौक में एकत्रित हुआ है अपना आक्रोश व्यक्त करने के लिए। यह आक्रोश है शासन के खिलाफ, यह आक्रोश है औरंगाबाद याचिका की जो पिटीशन जो याचिका चल रही है लाडबागे समिति पे आई हुई स्थगिती के खिलाफ। आज इस स्थगिती के वजह से वारस हक का नौकरियाँ पूरा तरीके से रोक लगा दी गई है। पूरे महाराष्ट्र में प्रतिदिन सफाई कामगारों का वारस हक हजारों की तादाद में लाखों की तादाद में नौकरियों पर लगता है और कई कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त और स्वेच्छानिवृत्त होकर के सेवा से मुक्त होता है। उसके बदले में मिलने वाला 1975 से लेकर के लाड़ कमेटी शासन निर्णय के अनुसार जो नियुक्ति प्रक्रिया है उस पर आई गई स्थगिती को लेकर के ये जन आक्रोश समाज का आज संविधान चौक में आप जो देख रहे हैं ये जनसैलाब एकत्रित आकर के उमड़ पड़ा है। यहाँ पर मैं पूरे 500 की तादाद में हमारा सफाई कामगार वर्ग अपना काम करके भी अपना काम निभाने के बाद में अपनी जिम्मेदारी के बाद में इस जन आक्रोश में शामिल होकर के जो आई हुई स्थगिती उसके खिलाफ में लड़ रहा है।